तू चिडलीस का? तू चिडलास? तू बोलत नाहीयेस. एवढं तर बोलले मी. ते बोलणं नव्हतं, लेक्चर होत. पण त्याने तुला काही फरक पडणार आहे का? तुझं झालं ना समाधान. असं वाटेल तसं बोललायस हा तुम्हाला. माझे आई बाबा नाहीयेत म्हणून मला त्यांची काही पर्वा नाही असं वाटतं तुला? एवढी स्वार्थी वाटली मी तुला? हीच किंमत केलीस ना माझी? हे बघ उर्मी, तू माझा मुद्दा लक्षात घेत नाहीयेस. बरोबर कळतोय मला तुझा मुद्दा. अगं मग वळत का नाहीये? आता आपण परत तेच बोलणार आहोत का उर्मी? आता तू भांडण काढतेयस हा? तू काय करतोयस असं तुला वाटतंय? मी भांडण मिटवायला आलो होतो. होतो म्हणजे? म्हणजे तुझ्या मनातलं भांडण अजून संपलेलंच नाहीये. पासू आपलं काही बाबतीत नाही पट. हे बघ उर्मी, माझं इतकंच म्हणणं आहे की दादांच्या बाबतीत आपल्याकडून चूक झाली, ती सुधारण्याची आपल्याला आता संधी मिळतेय. त्यावर माझं जे म्हणणं आहे ते सांगितलंय मी तुला. अगं पण तुलाच वाटतं ना नंदिनी इतकी वाईट नाहीये. असू मी तुला मूर्ख वाटते की बुद्धू रे? म्हणजे? म्हणजे नंदिनीचं काय चाललंय हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? उर्मी म्हणजे तुलाही नंदिनीचा राग येत होता? हो, मला तिचा राग येत होता, त्यापेक्षा जास्त मला दया येत होती तिची. पण मग तू सांगितलं का नाहीस कधी? कारण मला तिचा राग येतो हे जर तुला कळलं असतं ना तर तू आणखीन चिडला असतास. काहीतरी ऍक्शन घेतली असतीस तू म्हणून मी शांत राहील. मी तिला दिलेली चांगली साडी अचानक फाटते हे कसं होतं हे न कळणं इतपत मूर्ख आहे का मी? उर्मी मग तू कशाला देवी बनत होतीस? अरे चांगलं वागणं म्हणजे देवी बनणं असतं का? एक माणूस म्हणून चांगलं नाही वागू शकत आपण कोणाशी? कुणाशीही नाही, ज्याची योग्यता असते ना त्यांच्याशीच चांगलं वागावं. उर्मी तू हे सगळं माई दादांना सांगायला हवं होतंस. ती उतरली असती त्यांच्या मनातून. आता तू उतरलीयेस. हरकत नाही, माझ्यावर प्रेम करणारी मला सांभाळणारी खूप लोक आहेत वासू. माझ्याकडे माझा माहेर आहे, तू आहेस, माझा संसार आहे. शिवाय माझ्याकडे शिक्षण आहे आणि मला भविष्य आहे. तिच्याकडे काय आहे? एक मोठा आधार, दादा. त्या बळावर अजून टिकून येते. किती काळ? जोवर तिचं लग्न होऊन तिला एक मोठा आणि खमका आधार मिळत नाही ना तोवर. ती एकदा लग्न करून तिच्या हक्काच्या घरात गेली तर ती काय येईल इथे लुडबुड करायला? शिवाय आपण आहोत ना आयुष्यभर तिच्या बरोबर. दादांना मी आत्ता दुष्ट वाटत असे पण नंदिनीच्या जबाबदारीतून एकदा का ते मोकळे झाले ना की कदाचित ऑब्जेक्टिव्हली बघू शकतील ना सगळ्याकडे. मग पटेल त्यांना की आपली सून वाटते तेवढी वाईट नाहीये. खूप पेशन्स आहे तुर्मी तुझ्याकडे. माणुसकी आहे. उर्मी हा मूर्खपणा ठरू शकतो. चालेल मला. वासू माझी आजीना नेहमी म्हणते की लेस फॉर्च्युनेट लोकांसाठी उभं राहा. कोणाचं तरी आयुष्य मार्गी लावण्यासारखं चांगलं कामच नाही. आणि सुनीलला सगळं खरं सांगून तू नंदिनीचं आयुष्य मार्गी लावणार आहेस का? वासू नंदिनीचं आयुष्य मार्गी लावणं म्हणजे सुनीलच्या आयुष्याची वाट लावणं होत नाही. आपण त्याला सगळं खरं खरं सांगायला हवंय. त्याला ठरवतो ना त्याला काय निर्णय घ्यायचा आहे तो. आपण नंदिनीसाठी आणखीन स्थळं बघूया. ते कोणीतरी असेल ना या जगात जो तिच्यासाठी बनलेला असेल. तुझं काम कठीण होतं हो, पण केलं मी. तू दिलेल्या बांगड्यांचा मोबदला दिलाय हो. त्यासाठी नव्हत्या दिल्या मी तुम्हाला बांगड्या, प्रेमानं दिल्या होत्या. हो ग, मी पण प्रेमानंच केलं तुझं काम. ते बांगड्यांचं मी आपली गंमत केली. काय म्हणाला तो सुनील? काय ग, अरेजारे करतेस त्याला? मला त्याच्याविषयी काहीच वाटत नाही तर कशा लोगीच आहो जाऊ करू मी? अगं पण किमान वयाचा तरी मान. मला कसलाच मान ठेवायचा नाहीये. मला नाही आवडलाय तो. बर राहिलं. सांगितलं त्याला? काय सांगितलं? आता तुझे दोष काय सांगणार ना, म्हणजे राग म्हणू नकोस हो. मला त्यावेळेस जे सुचलं ते मी आपलं सांगितलं. पण काय सांगितलं? तू पांढऱ्या पायाचेस मग. काय हट्टी आहेस, विचित्र आहे असं सांगितलं. पण तुला सांगू का, ही गावातली मुलं घाबरतात ते नशिबाला. पांढऱ्या पायाची असं सांगितलं ना की ते त्या मुलीशी लग्न करतच नाहीत. मग नाही म्हणाला का? तुला सांगू का नंदिनी, तो सुनील आहे ना एक नंबरचा आतल्या गाठीचा आहे. त्याच्या मनात नेमकं काय चाललेलं असतं ना ते कळतच नाही. त्याच्या आईला सुद्धा माहित नाहीये तो हो म्हणणार आहे का नाही. त्याला काही बोलायचं नसलं ना की फक्त दात काढून हसतो.
मग आपलं काम झालंय का नाही? 100% झालेलं आहे. आता त्या सुनीलचा फक्त दादांना फोन येईल नकार घंटेचा. हरिओ हरिओ माई. काय रे? सुनीलच्या आईंचा दूरध्वनी आला. अगो बाई. हा बोला. अहो मी छान आहे, तुम्ही कशा आहात? हो ना हो, उकाड्यानं जीव अगदी नकोसा झालाय. अहो नाही पण तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय? अहो चूक तर आमच्याकडनं झाली ना. नाही सुनील कडनं आम्हाला काहीच कळलं नाही. हो का? अहो मुलं मोठी झाली ना की असंच होतं, आपल्या हातात काही राहत नाही, त्यांचं ते ठरवतात. आता पुनर्वसूचंच बघा ना. पण चांगली आहे हो उर्मी, मला माझ्या धाकट्या सुनेत काहीही खोट दिसत नाही. म्हणजे एवढी शिकलेली आहे पण अजिबात गर्व नाही. सगळ्यात मिळून मिसळून असते आणि पुन्हा मदत करायला तयार. आता हे साडीचंच कसं झालं कळत नाही. हो हो विचारा की. नंदिनी ना? हो. अहो फार गुणी मुलगी आहे, म्हणजे आमच्या डोळ्यासमोरच लहानाची मोठी झाली ती. आता आई तिची लवकर गेली त्यामुळे जरा पोक्तपणा आलाय बिचारीला. बरं वडीलही गेलेत आता त्यामुळे जरा कोमेजलेली असते, पण कष्टाळू आहे हा, कामाला अजिबात मागे नाही. बरं स्वयंपाक पाणी सगळं छान येतं तिला, माझे सुद्धा पाय चेपायला यायची. हो मलाच कसं तरी वाटायचं, आता आजकाल कोण करतं एवढं? पण ती अगदी मायेनं करायची. हो 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 बोला तुम्ही आणि मग कळवा, काही हरकत नाही. हो कळतंय हो आम्हाला सुद्धा. हो अगदी अगदी. बर ठेवू मग. हा बर. काय म्हणाले, सुनीलचा होकार आहे का? तेच, सुनीलचा काही दूरध्वनी आला होता का आपल्याला असं विचारत होत्या. म्हणजे आम्हाला काही सांगत नाही म्हणे तो मनातलं, मुलं मोठी झाली की आपल्याला काही त्यांच्या मनातलं कळत नाही असं म्हणत होत्या. मग दूरध्वनी कशाला केला होता त्यांनी? सुनील कडून आपल्याला काही कळलं का हे विचारायला. कमाल आहे. हो बरोबर आहे त्यांचं, ही मावली तरी काय करणार, हा मुलगा काही दाद लागू देत नसणार त्यांना. आई वडिलांनी तरी काय करायचं, झालंय काय आजकालच्या मुलांना? आई वडिलांच्या जीवाला नुसता घोर. नंदिनीचं काय म्हणत होत्या? चांगली वाटली म्हणाले या मुलगी, आम्हाला तर पसंत आहे म्हणे. पण आता ह्यानं हो म्हटलं तर पुढचं ठरवता येईल असं म्हणत होत्या. म्हणजे या दूरध्वनीतून काहीही निष्पन्न झालं नाही म्हणायचं शेवटी. हो ना, म्हणजे आता परत सुनीलच्या दूरध्वनीची वाट बघणं आलंच. आपण करूया का त्यांना दूरध्वनी? नाही नको नको, त्यांचं ठरलं की ते कळवतील. आपण उगीच घायकुतीला आल्यासारखं वागायला नको. हो आणि पाहुण्यांना वाटायचं मुलीत काही दोष वगैरे आहे की काय. दोष? अरे पण ते तर सगळ्यांमध्येच असतात. म्हणजे तिच्यामध्ये आहे. माणूस आहे ना ती. काय दोष आहे तिच्यामध्ये? तेच बोलायला मी आलो. उर्मिताई पण आली असती तर बरं झालं असत. आपण भेटूया ना नंतर. उर्मी मला म्हणत होती की तुझा निर्णय आमच्या मतावर आहे. हो कारण मला तिच्याबद्दल फारसं माहिती नाही ना, आणि तुमच्या दोघांवर माझा विश्वास आहे. पण लग्नाचा निर्णय विश्वासापेक्षा जजमेंटवर घ्यायला हवा. माझं जजमेंट विश्वासावरच ठरणार आहे. अरे पण तुझं आणि माझं मत वेगवेगळं असू शकतं ना. अर्थातच. कुमुदला समजून घेण्यात रामचंद्र थोडा कमी पडतोय. आपण कुमुदच्या बाजूने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. तशी वेळ आलीच तर ते अवश्य कर. तुम्ही आज सुनीलला भेटला होतात? तुम्ही त्याला असं का सांगितलं की नंदिनी पांढऱ्या पायाची आणि तिच्याशी लग्न करू नकोस?